ते काढून टाका, ते लोक आपले पैसे लावतील आणि त्या त्या कंपनीकडे जो दर आहे, अरे दर 1000 असू दे, 1200 असू दे, 2000 असू दे, आम्ही खरेदी करणार आहे। सरकारच्या बापाचं काय जातं? आम्हाला आमच्या बापाला वाचवायचंय, आमच्या भावाला वाचवायचंय, आमच्या आईला वाचवायचंय, आमच्या नात्यागोत्यातल्या माणसांना वाचवायचंय। आम्ही घरदार विकून आम्ही आमची माणसं वाचवू, परंतु तुम्हाला कमिशन मिळणार, तुम्हाला खंड्या कंपन्याकडून मिळणार की म्हणून तुम्ही इतरांना सुद्धा औषध घाला। या राज्यामध्ये तुम्ही जी बंदी केलेली आहे, कोंडी केलेली आहे, ते ठाकरे सरकारला मी सांगतो ही कोंडी तुम्हाला हटवावी लागेल। आणि ही जर कोंडी हे सरकारनं जर नाही हटवली तर जला जला रेमिडेशन वीर इंजेक्शन मिळत नाही। त्या सगळ्या कोरोनाग्रस्तांना घेऊन मी अचानकपणे मातोश्रीवर जाऊन ठाण मांडून बसतात। ती सगळे कोरोनाग्रस्त मी आता मातोश्रीवर घेऊन जाण्याची तयारी करणार। जर 2 दिवसांमध्ये तुमच्या खंड्या बंद करून सुरळीत पुरवठा जर नाही केला तर कोरोनाग्रस्त मातोश्रीवरती येतील। तुम्हाला तिथं रेमिडेशन द्यावं लागेल, इंजेक्शन द्यावं लागतील, कारण ते तुमच्या धोरणामुळं हाडमोठ्यापणामुळं तुम्हाला कमिशन खायचं आहे म्हणून रेमिडेशनचा तुटवडा या राज्यामध्ये झालेला आहे। त्याला दुसरं कारण काही नाही।